अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील 7 आरोपींना अमरावती पोलिसांकडून ताब्यात घेण्यासाठी एनआयएचे पथक शहर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले. कोल्हे कुटुंबातील एक सदस्य देखील शहर कोतवाली पोलीस ठाण्यात उपस्थित असून सध्या एनआयए शहर कोतवाली पोलिसांसह कोल्हे कुटुंबातील सदस्यांकडून महत्त्वपूर्ण माहिती घेत आहेत. औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट इरफान शेख रहीम याने रचला होता. अमरावती पोलिसांनी या प्रकरणात शेख इरफान शेख रहीम यांच्यासह डॉक्टर युसिफ खान, शोएब खान, मुदलिस अहमद, अतिफ रशीद, अब्दुल तोशिफ, शाहरुख पठाण, शेख इब्राहिम अशा 7 जणांना अटक केली आहे. या सर्व 7 जणांना आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. एनआयएने या 7 आरोपींना आपल्याकडे सुपूर्त करावे अशी विनंती न्यायालयाने केली होती. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या 7 आरोपींना एनआयएकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिलेत. 8 जुलैपर्यंत हे 7 आरोपी एनआयएच्या कस्टडीत राहणार असून 8 जुलैला त्यांना मुंबई येथील एनआयएच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. आज या 7 आरोपींना एनआयएचे पथक मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.